संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे नमस्कार माझ्या सगळ्या पत्रकार बंधू आणि भगिनींनो, विविध विषय घेऊन तुमच्यासमोर मी येत असते. आणि आजसुद्धा गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू झालेला, किंबहुना या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू झालेला हा विषय, त्या विषयासंदर्भामध्ये मी आज पुन्हा एकदा आपल्यासमोर आली आहे. आपल्याला कल्पना आहे, किंबहुना आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की मुंबईच्या भर रस्त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी उर्फी नावाची एक महिला त्या ठिकाणी उघडे नागड्या नंगा नाच करताना आपल्याला दिसतीय, ज्याच्यावरती आम्ही तीव्र असा आक्षेप घेतलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये मुंबईचे पोलीस आयुक्त, कायदा आणि सुव्यवस्थेचे सह आयुक्त यांचीसुद्धा त्या ठिकाणी भेट घेतलेली आहे. आता हा विषय कसा आला, एक महिला सतत मला त्या ठिकाणी मेसेज करत होती, मला बोलायचं आहे, मला बोलायचं आहे. आणि मी तिला मेसेज करत होते की काय असेल ते मला लिहून पाठव. आणि मग मात्र रात्री एका दिवशी तिने मला एक व्हिडिओ पाठवला आणि ती म्हणली की चित्राताई याच्यावर काहीतरी करा. तो व्हिडिओ ज्या वेळेला मी बघितला त्यावेळेला मी हल्ले की हे काय चाललंय आणि हे कुठे चाललंय. तर एक मुलगी किंवा महिला अंगावरती नगण्य कपडे घालून भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी आपल्या शरीराचं ओंगळवाणं, किळसवाणं प्रदर्शन करत फिरताना त्या व्हिडिओमध्ये दिसली. तिने मला आणखीन काही इंस्टाग्रामच्या लिंक्स पाठवल्या आणि त्या तर मी बघू शकले नाही. नंतर त्या महिलेला मी फोन केला तेव्हा तिने मला सांगितलं की 1.5 वर्षापूर्वी माझी 9 वर्षाची मुलगी ही अत्यंत घाणेरड्या विकृतीला बळी पडलेली आहे आणि चित्रातही या विषयांवर कुणी बोलणार आहे की नाही. आणि मग म्हणून ही कोण उर्फी आहे आणि तिचा काय नंगा नाच आहे हे मी त्या दिवशी बघितलं. आणि त्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही असा नंगा नाच चालू देणार नाही ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. आता याच्यामध्ये बऱ्याच उड्या पडल्या आणि त्या पडायच्याच होत्या, अपेक्षित उड्या होत्या या सगळ्या. इथे विषय धर्माचा नाही, इथे विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये जिथे महिलांचा मान सन्मान केला जातो त्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी त्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी हा जो नंगा नाच चालू आहे ना या विकृतीला आहे. विरोध त्या उर्फीला नाहीये, त्या महिलेला नाही, तिच्या नंगा नाचच्या विकृतीला आहे. आणि हा आमचा विरोध चालूच असणार आहे आणि त्याला आम्ही पूर्णत्वाला नेणार आहोत हे सुद्धा मला इथं सांगायचंय. कोण म्हणतंय की कुणी काय कपडे घालावे आणि कुणी काय कपडे घालू नये याच्यावर काय बोलायचं. अरे आधी कपडे तर घाला, आधी कपडे तर घाला, मग ठरवा कुणी काय घालायचं आणि कुणी काय नाही घालायचं ते. पण मला असं वाटतं की यामध्ये सगळ्यात महत्वाचा जर कुठला पॉइंट असेल की जिथे समाजाचं स्वास्थ्य महत्वाचं आहे तिथे राजकारण करायची गरज आहे का. ज्या ठिकाणी समाज स्वास्थ्य महत्वाचं असतं त्या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नसते. पण दुर्दैवाने तसं आपल्या महाराष्ट्रात झालं नाही. या राज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी ज्या पद्धतीने नंगा नाच चालू आहे ही आपली संस्कृती आहे का, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का, याचं उत्तर त्या उर्फीला समर्थन करणाऱ्या सगळ्यांनी द्यावं असंही मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. अहो लेकी बाळी तर प्रत्येकीच्या घरात आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये
लेकीबाळी आहेत, तुम्ही काय आदर्श ठेवणार आहात त्यांच्या समोर? हा नंगा नाचा? आणि असा कुठला या राज्यातला आई बाप आहे किंवा अशी कुठली व्यक्ती आहे की जे ते म्हणतील की अशा पद्धतीने व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती जो स्वैराचार झालाय आणि जो चालू आहे तो आम्हाला मान्य आहे असं म्हणणारा मला एकतरी पालकवर्ग दाखवा. ही आपली संस्कृती नाही आणि म्हणून असला नंगा नाच आम्ही महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी चालू देणार नाही, हे मी पुन्हा पुन्हा रिपीट करते. आता जसं मी मगाशी म्हटलं की ही भूमिका घेतल्यानंतर उड्या पडणं साहजिकच होतं आणि त्या पडल्या सुद्धा. त्याच्यामध्ये कोण काय काय बोललं त्या त्या सगळ्यांना उत्तरं देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी यावं लागतं. आता यामध्ये ज्या अधिकार पदावर बसलेल्या ज्या महिला आहेत त्या काय म्हणतायत हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कोणी काय कपडे परिधान करावे हा ज्याचा त्याचा अधिकार. एखादा पेहराव ठराविक लोकांना अश्लील वाटत असेल, इतरांना अश्लील वाटत नसतो आणि त्यामुळे महिला आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही असं कोणी म्हटलंय? महिला आयोगाने म्हटलंय. कुठल्या? महाराष्ट्र राज्याच्या. आता महिला आयोगाचं काम काय आहे? महिला आयोगाचं काम आहे महिलांचा सन्मान जपणे, त्यांचा मान राखणे, हे महिला आयोगाचं काम आहे. आणि महिला आयोग म्हणतंय की कोण काय कपडे घालतंय ते त्याचं त्याने ठरवावं आणि याच्यासाठी आम्ही वेळ वाया घालवणार नाही. महिलांची इज्जत, महिलांची इब्रत, उघड्या नागड्या फिरणाऱ्या महिला यांना महिला आयोगाला जाब विचारावा वाटला नाही. कारण त्या म्हणतात आमचा वेळ आम्हाला वाया घालवायचा नाही. मग वेळ कशासाठी वाया घालवायचा? ज्या वेळेला एखादी महिला अशा पद्धतीने महाराष्ट्रातल्या मुंबईमध्ये उघडी नागडी फिरत असताना समाज माध्यमांमध्ये हे व्हायरल होत असताना त्याची सुमोटोमध्ये दखल का घेतली गेली नाही आणि त्याच्यावर कारवाई का केली गेली नाही? हिअरिंग घेणं आणि केसेस सोडवणं हे तर तुमचं कामच आहे, पण ज्या पद्धतीत समाज माध्यमांवरती एवढे मोठे अश्लील आणि घाणेरडे ओंगळवाणे व्हिडिओ त्या ठिकाणी व्हायरल होत असताना त्याच्यावरती दखल घ्यायला जर महिला आयोगाला वेळ नसेल तर मग महिला आयोगावरती तिथं बसण्याचा सुद्धा कोणाला अधिकार नाही, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. या उर्फीच्या सोबत महिला आयोग सुद्धा बेफाम झालाय का अशी म्हणायची परिस्थिती आज महाराष्ट्रातल्या महिलांवर आली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अस्वैराचाराला लगाम घालणं ही सुद्धा आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी तुम्ही विसरलाय की काय? त्याची आठवण करून द्यायला मी आज पुन्हा एकदा इकडे आली आहे. तुम्ही मला काय बोलताय आणि मला कोण काय नाही बोलत आहे याच्याकडे मी कधीच लक्ष दिलं नाही. पण समाजामध्ये सोसायटीमध्ये जर काही चुकीचं आहे आणि जर ते सुधारायचं असेल तर कुणाला तरी वाईटपणा घ्यावा लागतो आणि मला त्यासाठी कोण काय बोलतंय याची मी कधीही पर्वा केली नाही आणि करणार नाही. आता याच्यामध्ये महिला आयोगाचं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवलंय. आता मला हाच प्रश्न पडतो, एकाच विषयामध्ये दुटप्पी भूमिका घेणारा जो महिला आयोग आहे तो काय महिलांचा सन्मान राखणार आहे? त्यांचा कारनामा मी तुम्हाला सांगते. एक वेब सिरीज आली होती आणि त्या वेब सिरीजच्या पोस्टरवरती, वेब सिरीजचे पोस्टर लागले होते आणि त्या पोस्टरवरती अंग प्रदर्शन करता म्हणून महिला आयोगाने नोटीस काढली होती. आता ती नोटीस इथे माझ्या हातामध्ये आहे, ही तुम्हाला मी सगळ्यांना पाठवते. ही महिला आयोगाची नोटीस आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलंय, महत्त्वाचं तुम्हाला वाचून दाखवते. महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 अंतर्गत कलम हे कलम ते नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रारी विचारार्थ स्वीकारणं आणि त्या बाबीची स्वाधिकाऱ्याने दखल घेणं. स्वाधिकाऱ्याने दखल घेणं म्हणजे स्यूमोटोमध्ये दखल घेणं आणि स्यूमोटोमध्ये दखल घेत सन्माननीय महिला आयोगाने त्यावेळेला एका ट्विटरवरच्या बातमीला, ट्विटरवर आलेल्या बातमीची दखल घेत त्या ठिकाणी अनुराधा वेब सिरीज म्हणून जी कुठली वेब सिरीज आली होती त्याला त्यांनी काय दिलंय? अभिनेत्री तेजस्वी पंडित आणि त्याच्याबरोबर संजय जाधव दिग्दर्शक यांना त्यांनी नोटीस पाठवलेली आहे. नोटीसमध्ये लिहिले की या पोस्टरमुळे समाजात धूम्रपान समर्थन आणि अंग प्रदर्शन, पुन्हा रिपीट करते, या पोस्टरमुळे समाजामध्ये धूम्रपान समर्थन आणि अंग प्रदर्शन
असा चुकीचा संदेश जात असल्याने जनमानसांमध्ये जनमानसामधून समाज माध्यमांवर उमटत असलेल्या प्रतिक्रिया पत्र पाठवते तुम्हाला। आता तुम्ही बघा, पोस्टरवरची बाई तिच्याने काय होतंय, अंग प्रदर्शन होतंय आणि नोटीस पाठवली गेली, स्वागत आहे त्याचं, की ज्या ठिकाणी चुकीचं दिसतंय त्या ठिकाणी बोललंच पाहिजे। अहो पण इथं तर लाईव्ह शो चालू आहे, इधर पोस्टर नाही आहे, इधर लाईव्ह शो चल रहा है आणि तो लाईव्ह शो मुंबईच्या रस्त्यावरती चालू आहे। मग पोस्टरवर दखल घेणारं ट्विटरची बातमी स्यूमोटो मध्ये त्याची दखल घेणारं महिला आयोग मुंबईच्या रस्त्यावरती चालणाऱ्या नंगानाच याची दखल नाही का घेऊ शकत? म्हणजे याच्यासाठी वेळ आहे, पण हा नंगा नाच थांबवण्यासाठी महिला आयोगाकडे वेळ नाही असं सन्माननीय महिला आयोगाने काल त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। वा रे वा महिला आयोग! आणि जर असं कुणाचं म्हणणं असेल की हा नंगा नाच हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावरती चालू देणार आणि आम्ही तो डोळे उघडे ठेवून बघत राहायचा, तर ते महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही। आता मला हे सांगायचंय, आता म्हणा ही नोटीस आमची नाही, आता म्हणा हे आम्ही पाठवलं नाही, म्हणून याचे कॉपीज पण मी तुम्हाला पाठवणार आहे। त्यामुळे पोस्टर जर केले तर त्या ठिकाणी अंग प्रदर्शन होतं आणि समाज मानसामध्ये चुकीचे काय म्हणतात, चुकीचं त्यांच्यावरती परिणाम होतात आणि इथं भर रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी चाललेल्या नंगा नाचची दखल घ्यायला सन्माननीय महिला आयोगाला वेळ नाही, आम्ही वेळ वाया घालवू शकत नाही असं त्यांनी काल म्हटलेलं आहे। त्याला उत्तर द्यायला मी आज आली आहे। त्यांनी काही केसेसही सांगितल्या की कुठल्या महिलांना पीडितांना न्याय द्यायचा, केंद्र सरकारकडे दाद मागा का? महिला आयोगाने हात टेकले, हात टेकले महिला आयोगाने, आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही केलेलंच आहे, पण तुम्ही त्या ठिकाणी विराजमान आहात, तुमच्या पक्षाने तुम्हाला त्या ठिकाणी बसवलंय आणि मग या केसेसमध्ये काही कारवाई करायला तुम्हाला कोणी रोखलं? तुम्ही हात टेकलेत का? याची पण स्पष्टता महिला आयोगाने द्यायला पाहिजे असं मला आता म्हणायचं आहे। अहो किती तोंडावरती पडणार अजून, ॲडवायझर भारीच चुकीचे सल्ले द्यायला लागलेत आणि त्याच्यामुळे वारंवार असं तोंडावर आपटायला लागतंय। आणि कसं आहे, हे संविधानिक पद आहे, ही काही कुठली व्यक्ती नाही आहे, आणि ती संविधानिक पद ही व्यक्ती नाही आहे तर महाराष्ट्र राज्याचं मान सन्मान, राज्याचं महिलांचा मान सन्मान राखणारं असं ते एक काय आपण त्याला म्हणू, एक ऑथॉरिटी आहे। त्याच्यामुळे अशी ऑथॉरिटी अशा बाष्कळपणाने सारखी तोंडावर पडत असेल तर ही राज्यासाठी पण चांगली गोष्ट नाही, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे। कुणीतरी विषय काढला आज सकाळी, अहो ती या धर्माची आहे म्हणून तुम्ही असं बोलता का, ती त्या धर्माची, अहो धर्म नाहीच। मी पुन्हा सांगते, यामध्ये धर्म किंवा ती उर्फी याला विरोध नाही, तिच्या नंगा नाचला विरोध आहे। तुम्ही चार भिंतीच्या आत काय उघडे नाचता का नागडे नाचता ते बघायला कोणी येत नाही, पण सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने नंगा नाच आम्ही महाराष्ट्रामध्ये तरी चालू देणार नाही। आता महिला आयोग पुन्हा एकदा या केसमध्ये, आता धर्माचं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आलंय म्हणून उत्तर देते मी, त्यांचं असं म्हणणं आहे की ती मुस्लिम महिला आहे आणि म्हणून चित्रावर त्या ठिकाणी बोलतायत, तर इथे धर्माचा प्रश्नच नाही, कारण दिवसभर 24 तास यांच्या डोक्यात हिंदू मुस्लिम धर्म कसे काय करायचं एवढंच आहे आणि जे पोटात असतं तेच ओठावर येतं। कशा पद्धतीने
पद्धतीने सामाजिक तेढ वाढेल, कशा पद्धतीने विषय भरकटवला जाईल यासाठी या काम करतात. आणि म्हणून मग विषय धर्माचा नाहीच, विषय आहे त्या नंगटपणाचा. आणि तोही नंगटपणा मुंबईच्या सार्वजनिक ठिकाणी याला विरोध आहे आणि तो त्या ठिकाणी राहणारच आहे. आता महिला आयोगाने तेजस्विनी पंडितला त्या ठिकाणी नोटीस पाठवली. मराठी मुलगी, राजकीय भाषेमध्ये म्हणायचं तर महाराष्ट्राची लेख, तिला तात्काळ नोटीस पाठवली. कशासाठी? कारण तिच्या त्या अनुराधा वेब सिरीज साठी तिचं पोस्टर लावलं होतं आणि त्या पोस्टर मधल्या अंग प्रदर्शनाने समाज मनावर विपरीत परिणाम होत होता. पण उर्फीच्या हा जो काही मुंबईमध्ये नंगालात चालू आहे, तिच्याने समाज मनावर परिणाम होत नाही असं महिला आयोगाचं म्हणणं आहे आणि म्हणून तिला गोंजारायचं काम चालू आहे. आणि तिच्यावरती बोलायला, तिच्यावरती त्या ठिकाणी दखल घ्यायला महिला आयोगाला वेळ नाही. पण तेजस्विनी पंडितला मात्र नोटीस पाठवलेली आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणूनच उत्तरं नकोय, कृती हवी आहे, कृती हवी आम्हाला. आणि त्यामुळे आता महिला आयोगाने उडी अशी तशी मारलीच आहे, तर आता नुसत्या उडी मारून तरंगायचं काम करू नका. हे प्रकरण कुठे काठाला लागतंय का ते बघा. अर्थात आम्ही काय तुमच्यावर अवलंबून नाहीच आहोत, आम्ही आमचं काम करणारच आहोत. या महाराष्ट्रामध्ये शिंदे फडणवीसांचं सशक्त आणि सक्षम असं सरकार त्या ठिकाणी आहे. महिला आणि मुलींच्या बाबतीमध्ये सजग असणारं हे सरकार. आणि त्यामुळे मला असं वाटतंय की या ठिकाणी प्रत्येकाने आपले पक्षभेद विसरून ज्या ठिकाणी मतमतांतरं निश्चित असू शकतात, मी तर मागेही आवाहन केलं होतं की छत्रपतींचा आदर्श आणि साऊमाईचे संस्कार जपूया. नुसत्या जयंत्या साजऱ्या करून सावित्रीमाईंच्या आपण सक्षम आणि सशक्त नाही होणार. फक्त कपाळाला आडवी चीर लावली की आपण सावित्रीमाई नाही होऊ शकत. आणि म्हणून तिचे संस्कार जपायला पाहिजे, शिवरायांचा आदर्श जपायला पाहिजे आणि त्याच्यासाठी एकत्र यायला पाहिजे अशा विकृतीच्या विरोधामध्ये लढण्यासाठी. साऊमाईला तरी अभिप्रेत असेल का हे? जिने आम्हाला घडवलं, जिने आम्हाला सशक्त केलं, जिने आम्हाला सक्षम केलं, त्या साऊमाईला तरी अशा पद्धतीने या नंगट वृत्तीचा, नंगट विकृतीचा समर्थन करणाऱ्या सावित्रीच्या लेखी अभिप्रेत आहेत का? हा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि म्हणून आता कृती करू नका, म्हणजे गप्पा मारू नकात, तर कृती करा. शब्द परत एकदा सांगते, उत्तर नको तर कृती करा. आज तुमच्या समोर सगळ्यांच्या येण्याचं कारण हेच आहे की मला असं वाटतं समाज स्वास्थ्य जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. अर्थात आलात तर स्वागतच आहे आणि नाही आलात तरी लढायला आम्ही खूप सक्षम आहोत. भारतीय जनता पार्टी असले थेर असले नंगे नाच हे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात कदापि चालू देणार नाही. मला फार वाईट वाटतंय बोलायला की त्या उर्फीला, ती जी कोण बाई आहे, तिला खाद्य पुरवायचं काम केलं जातंय. आज हे बोला, उद्या ते बोला, परवा ते बोला, वारे पुरोगामी. सगळं संपलं आणि आता हे चालू झालंय. पण मला पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायचंय, नीट ऐका. तुम्ही मला काही बोललात, तुम्ही माझ्यावर कितीही टीका केली तरी मी थांबणार नाही आहे. व्यवस्थित त्या ठिकाणी अशा पद्धतीचे नंगेनाच कसे बंद होतील याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काम नाही, तुमची टीका तुम्ही चालूच ठेवा. पण पुन्हा एकदा मला आवाहन करायचं आहे, समाज स्वास्थ्य जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. हा आजचा विषय होता. या संदर्भात काही प्रश्न असतील तर विचारा. मी हेच म्हटलं, अरे कुणी काय घालावं आणि काय घालू नये याच्यासाठी कपडे तर घाला आधी आणि मग ठरवा. आणि मला हे म्हणायचंय की महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये
अहो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आपण आपण बोलायला सुरुवात करतो आणि त्या महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी चाललेला नंगा नाच हा मान्य आहे का? आणि समाज स्वास्थ्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे, ते महत्त्वाचं आहे, ते जपलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने प्रत्येकाला लेखी पाळी आहेत, कोण याचं समर्थन करतंय? आणि त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यामध्ये उजेड पडो, या सदिच्छा आहेत माझ्या, प्रकाश पडो, या माझ्या सदिच्छा आहेत। तिला अजून माहिती नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आम्ही फिरू देणार नाही, त्यामुळे ती काय बोलतीये ते बोलू दे। ती बोलत नाहीये, तिला ते बोलवलं जातंय आणि ते कोण आहेत काय आहेत ते सुद्धा योग्य वेळी मी तुमच्या सगळ्यांच्या समोर अगदी व्यवस्थित घेऊन येईन। तिला जर तेवढी अक्कल असती, आता तो मी तिचा तो जो काय बाष्कळपणा मी आतापर्यंत पाहतीये, तर जे काही चाललंय तुम्ही तुमची रोजीरोटी कमवण्यासाठी किंवा तुम्हाला आणखीन चार पैसे मिळवण्यासाठी जो नंगा नाच चाललाय ना, हा तात्काळ थांबवला पाहिजे। आणि नाहीतर कसा थांबवायचा हे सुद्धा मला येतंय आणि मला वाटतं नाशिकच्या प्रेसमध्ये मी त्यावरही बोलली आहे। आता तुम्ही जे सगळे व्हिडिओ दाखवता की नाही तिचे, म्हणजे ती उर्फी कोण आहे हे असं मला लोकांनी सांगितलं, अहो चित्रताई तुम्ही बोललात म्हणून आम्हाला उर्फी कळली आणि आता तिचे किती फॉलोअर्स वाढले। अरे आता मला तुम्ही सांगा, त्या उर्फीचे तुम्ही व्हिडिओ दाखवता, तुम्ही का रे ब्लर करून दाखवता, असे पांढरं पांढरं काय करून दाखवता की नाही, ते का दाखवता? दाखवा ना सरळ, नाही दाखवू शकत ना तुम्ही। चार भिंतीच्या आत तुम्ही काय करावं हा तुमचा प्रश्न आहे, पण ज्या वेळेला आपण लोकांमध्ये जातो, भरवस्तीमध्ये जातो, मुंबईच्या रस्त्यांवरती ज्या पद्धतीने तुम्ही कपडे घालताय, कपडे घालताय म्हणजे ते बोलणं पण चुकीचं आहे, बोलणं पण चुकीचं आहे। जो नंगा नाच करताना हा जे बोलतायत त्यांना मान्य आहे का? त्यांच्या घरात पण मुली बाळी असतील की त्यांना हे अभिप्रेत आहे का? या उर्फी जावेदचे या नंगा नाच आहे याचं समर्थन आहे त्यांना, हे त्यांनी आधी स्पष्ट करावं। मी पुन्हा तुम्हाला सांगते, कुठेतरी हा विषय डायव्हर्ट करण्याची गरज नाही आहे। माझं हे म्हणणं आहे, सार्वजनिक ठिकाणी आपण काही विधिनियम पाळणार आहोत की नाही, की नाही नाही ही नागडी चालली आहे चालू दे, की ते व्यक्ती स्वातंत्र्य आहे, डोळे झाकून बंद बसा, जमेल का? आणि तुम्हाला तरी पटतंय का सगळ्यांना? तुम्ही का ब्लर करून दाखवता? मी पुन्हा हेच विचारते, बघू शकत नाही। आणि पुन्हा तुम्हाला सांगते, हा विषय अतिशय महत्त्वाचा याच्यासाठी आहे, आम्हाला तर माहिती नाही उर्फी कोण आणि कुर्फी कोण आहे ती। एका बाईने पाठवला जिची मुलगी 9 वर्षाची मुलगी विक्टीम आहे, 1.5 वर्षापूर्वी तिच्या मुलीसोबत काही प्रकार झालाय, आणि तिने पाठवलेल्या लिंक नंतर मला हे कळलं की हे प्रकरण काय आहे। नाहीतर मला आधी माहिती असतं तर मी तेव्हाच बोलले असते। त्यामुळे समाज स्वास्थ्य जे विरोधक आहेत किंवा जे टीका करतात त्यांना समाज स्वास्थ्य महत्त्वाचं आहे किंवा नाही याचं उत्तर त्यांनी द्यावं। बरोबर आहे, ताईंना कळलं, मी त्यांना उगाच मोठ्या नेत्या म्हणत नाही, अतिशय हुशार नेते आहेत, त्यांना कळलं आहे की योग्य विषयावरती आपल्या पक्षातल्या हुशार महिला ज्या नेत्या म्हणतायत त्या बाष्कळ प्रतिक्रिया देत आहेत, आणि म्हणून त्यांना थांबवण्यासाठी सन्माननीय ताईंनी हा स्टँड घेतलाय। आमच्या मोठ्या नेत्या सुप्रिया ताईंचे आभारच मानले पाहिजे। नाही आता माहिती नाही, चांगली आली प्रतिक्रिया, जर ताईंनी याच्या आधी बघितल्या असत्या, त्या तर माझ्यापेक्षा फार मोठ्या वयाने मोठ्या आहेत, जर त्यांनी तिथं बघितलं असतं तर त्यांनी पण ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे होतं। त्यांनी आधी घेतलं असतं तर मला आज घ्यायची गरज नसती आली, नाही का? त्याच वेळेला काम झालं असेल, पण त्यांनी घेतलं नाही म्हणून मी आज घेतलं। आता याच्यामध्ये जे जे काही करायला लागेल ते सगळं आम्ही करणार आहोत। चित्राताई काय करणार ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ,
पण मी तुम्हाला सांगितलं तसं की हा नंगा नाच बंद झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. माझ्यापर्यंत आले नाहीये, आले असतील तर त्यांना कोणी हात बंद. मला हेच कळत नाही, मला हा विषय कळत नाही की सगळे माझ्या बोलण्याची का वाट बघतायत. तुम्हाला जर काही अश्लील दिसलं तर तुम्ही बोलायला पाहिजे होतं. त्यांचे कोणी हातपाय थोडी बांधून ठेवलेत की बोलू नका म्हणून. मला जे दिसलं ते मी बोलले, तुम्हाला जे दिसलं तुम्ही बोलायला पाहिजे. आणि याच्यामध्ये वाईट काय आहे? मी तुम्हाला हे सांगते की जर मला एखादी गोष्ट चुकीची दिसली त्याच्यावरती आवाज उठवणं हे मी नाही, माझ्यासारखे हजारो महिलांचं काम आहे. हा ताई बोला ना. मी दिली आहे सीपीई साहेब जे आहेत मुंबईचे पोलीस आयुक्त जे आहेत त्यांच्याकडे मी कंप्लेंट दिलेली आहे. कगार पे है, करने दो, जो कर रहे हैं करने दो, बिल्कुल कगार पे है, अजिबात काळजी करू नका. मी बघितलं नाही दादा कुमार, मी अजून बघितलं नाहीये. अरे अरे चेतन, हे सगळं जे आहे की नाही हे तोंडावर पडायची लक्षणं आहेत. हे महिला आयोग आणि उर्फी दोघांकडे चुकीचे ऍडवायझर आहेत आणि त्यामुळे याचे फटके बसल्याशिवाय राहणार नाही. काही काळजी करू नका. कुठला मास्टर माइंड या सगळ्याचा? तो वेळेला देणार मी तुला, तो सुद्धा वेळेला समोर आणणार. मी म्हंटल काय तुला, ऍडवायझर जे असतात की नाही त्यांची किती ऍडवाइस ऐकायचे आणि किती नाही याचं भान असलं पाहिजे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी ऍडवायझर चुकलेत आणि म्हणून दोन्ही ठिकाणी आज थोबाडावर आपटायला लागलेत.